नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे के जी टू पी जी लर्निंग या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी सर्व जे मॅथमॅटिक्स आहे सुरुवातीला मॅथमॅटिक्स स्टँडर्ड वनपासून स्टँडर्ड ट्वेल्थपर्यंतच्या सर्व मॅथमॅटिक्सचे युनिटचे जे मॅथमॅटिक्स पार्ट वन असेल पार्ट टू असेल नवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी तर त्यांचे सर्व व्हिडिओ ऑडिओ व्हिडिओ लेक्चर्स घेणार आहे तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ लेक्चर्स देणार आहे जर तुम्हाला ऑनलाईन टू ऑफलाईन किंवा ऑनलाईन ट्यूशन्स हवे असतील किंवा प्रायव्हेट कोचिंग हवं असेल तरी पण तुम्ही त्यासाठी मला कॉन्टॅक्ट करू शकता तर आपण वेळ न घालवता चालू करू मॅथमॅटिक्स पार्ट वन स्टँडर्ड नऊ नाईन्थ स्टँडर्डसाठी हा मॅथमॅटिक्स पार्ट वनमधला फर्स्ट युनिट मी घेणार आहे त्याचं नाव आहे सेट सेट म्हणजे संच दिस हे इंग्लिश इंग्लिश माध्यमासाठी आहे इंग्लिश मिडियम शाळेच्या मुलांसाठी आहे तरी मी मराठीतूनच पहिल्यांदा समजावून सांगणार आहे नंतर मी तुम्हाला ते इंग्लिशमधून ट्रान्सफर करेन जो सेट सेट म्हणजे संच याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर सेट त्याचे इंट्रोडक्शन नंतर टाईप्स ऑफ सेट नंतर व्हेन डायग्राम काय असते नंतर इक्वल सेट किंवा सबसेट असतात युनिव्हर्सल सेट काय असतं फायनाइट सेट इन्फायनाइट सेट काय असतं इंटरसेक्शन अँड युनियन ऑफ सेट नंबर ऑफ इलिमेंट इन सेट हे सर्व आपण बघणार आहोत मग सुरुवातीला आता सेट म्हणजे काय संच हे संच आहे संच आहे संच आहे संच आहे याचा ग्रुप आहे आपला संच म्हणजे ग्रुप असतो मग तो आता इथं मी काही तुम्हाला चित्र दिसत आहेत चाव्यांचा बंच आहे इथं पक्ष्यांचा थवा आहे वहीचा हे ठेवलेला आहे नंतर कलेक्शन ऑफ नंबर्स फ्लावर आहे फ्लावरचा बँकवेट आहे म्हणजे फ्लावरचा गुच्छ आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळी फुलं आहेत हे सर्व बंच आहे एक प्रकारे एकपेक्षा जास्त वस्तू आहेत त्या म्हणजे त्याला संच म्हणतो त्याचं जे ग्रुप असो त्याला आपण संच म्हणतो नंतर सेट म्हणजे आता आपल्याला माहीत येतं आपल्याला एक काही युनिव्हर्सल संच असतात म्हणजे कायमस्वरूपी संच म्हणजे इन फायनाइट संच इन फायनाइट संच म्हणजे त्याचे अगणित मेंबर्स असतात त्याच्यात आपल्याला ते मेंबर काउंट करता येत नाही तर नॅचरल नंबर्स असतात नॅचरल नंबर्स म्हणजे काय वन टू थ्री अप टू एनपर्यंत होल नंबर्स होल नंबर म्हणजे झिरो फक्त ॲड होतो त्याच्यामध्ये नॅचरल नंबरमध्ये तो होल नंबरचा डब्ल्यू यांना रि कॅपिटल एन कॅपिटल डब्ल्यू हे लिहिलेलं सेट म्हणायचं हे सेट असतात ई रियल सेट रॅशनल नंबरचा सेट असतो आर हा रियल नंबरचा सेट असतो आय हा इंटीजरचा सेट असतो इंटीजरमध्ये मायनस एन टू झिरो टू वन टू टू मायनस एन मायनस एन टू मायनस एन सगळे एलिमेंट त्याच्यामध्ये येतात मग आता समजा कॅपिटल लेटर्स म्हणजे तुमच्या सेटचं नाव असतं आणि स्मॉल लेटर्समध्ये त्या सेटमधले इलेमेंट्स असतात जर ए इज द इलेमेंट असेल सेट एचा कॅपिटल एचा तर आपण कसं लिहितो ए इप्सिलॉन ए म्हणजे सेट ह्याला सेट म्हणायचं ह्याला सेटचं चिन्ह म्हणायचं म्हणजे काय ए हा ह्या कॅपिटल ए या संचाचा भाग आहे म्हणजे घटक आहे दिस इज द इलेमेंट ऑफ सेट ए नंतर आपल्याकडं दोन मेथड्स आहेत सेट कसे लिहावेत त्याच्यामध्ये एक मेथड आहे लिस्टिंग मेथड किंवा त्याला आपण रोस्टर मेथड पण म्हणतो तर त्या मेथडमध्ये काय करतो आपण मयुर पिकाउंस मयरपिकाउंट्स याला म्हणतात पिकॉन्स किंवा कर्ली ब्रॅकेट म्हणायचं कर्ली ब्रॅकेटमध्ये सेटचे सगळे नंबर येतो ते समजा सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन वन टू टेन हा आपल्याला सेट आहे हा आपल्याला सेट हे करायला लिहायचं आहे तर कसं लिहिणार ए इज इक्वल टू मैरपी कौंसात थ्री फाईव्ह सेवन नाईन ऑड नंबर्स लिहायचे ते कसेही लिहू शकतो नंबर तुम्ही एका लाईनने लिहा सिरियली लिया किंवा सिरियल लिहू नका कसं लिहिलं तर चल आता रूल मेथड रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म मेथड म्हणायचं मग ती दुसरी मेथड आहे सेट लिहायची तर त्याच्यामध्ये सेट कसा लिहितो आपण तर पहिल्यांदा ए सेटचं नाव इज इक्वल टू मैरपी कौन्स लिहितो एक्स म्हणजे सेटची इलेमेंट नंतर एक उभी लाईन काढतो नंतर एक्स लिहितो एक्स संच एन वेअर मग एक्स काय आहे ते वन लेस दॅन एक्स लेस दॅन टेन अँड रीड ॲज सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर बिटवीन वन अँड टेन वन अँड टेनमधल्या नॅचरल नंबरचा संच असं फक्त लिहितो आपण नंतर आपल्याला एक्झाम्पल बी पण आहे सेम त्याप्रमाणे आपल्याला एक्झाम्पल घेता येईल नंतर आपण हे काही इलस्ट्रेशन्स आहेत म्हणजे मी आ, रूल मेथडनं काही लिहायचे आणि तेच मी तुम्हाला लिस्टिंग मेथडनं लिहून दाखवलेलं आहे म्हणजे दोन्ही मेथड सेमच संच आहे जर तू लिस्टिंग मेथडनं लिहिला तर तो असा लिहितो लिहायला लागतो ला 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 आणि जर रूल मेथड लिहिला तर असा लिहायला लागतो ला आता हे काही एक्झाम्पल दिले आहेत हे तुम्ही सॉल्व करा जर नाही आले तर मी तुम्हाला याचे ॲन्सर्स परत पोस्ट करेन नंतर हे प्रॅक्टिससाठी तुम्हाला प्रॉब्लेम दिलेले आहेत नंतर आपल्याला आता हे काही पार्ट्स आहेत टाईप्स ऑफ सेट आपण टाईप्स ऑफ सेट म्हणलो ना टाईप्स ऑफ सेट म्हणणं बघायचं आपल्याला टाईप्स ऑफ सेट म्हणजे सिंगल टन सेट सिंगल टन सेट म्हणजे ह्या सेटमध्ये एकच इलेमेंट असतो सेटमध्ये एकच इलेमेंट असतो आणि एम टी सेट और नल सेट एम टी सेट और नल सेट म्हणजे त्याच्यामध्ये इलेमेंटच नसतो म्हणजे मोकळा संच असतो त्याला आपण फायनं पण डिनोट करतो फाय ह्या सिंबलनं एम टी सेट जर एखादा संच असा डिनोट केला तर त्याला फाय म्हणायचं आणि त्याला काय म्हणायचं तो एम टी सेट आहे ऑर नल नंतर फाइनाग सेट आहे नंतर फायनाईट सेट फायनाईट सेट म्हणजे त्याच्यातले नंबर आपण काउंट करू शकतो म्हणजे इलेमेंट्स जे आहेत सेटचे ते आपण काउंट करू शकतो आणि इन्फायनाइट सेट म्हणजे ज्याचे इलेमेंट आपण काउंट करू शकत नाही ज्या सेटचे इलेमेंट आपण जसं नॅचरल नंबर आहे इंटीजर्स आहेत परत रियल नंबर सेट आहे सो हे नंतर आपल्याला हे सगळे सेट तुम्हाला आता लिहायचे ते एक्झाम्पल दिलेलं आहे ते तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा जर नाही आले तर मग मी तुम्हाला परत सांगा आता इन्फानाईट सेट हे तुम्हाला लक्षात ठेवायचे एन डब्ल्यू आय क्यू आर हे काय काय एन म्हणजे काय डब्ल्यू म्हणजे काय होल नंबर्स नॅचरल नंबर्स इंटीजर्स रिअल नंबर्स ते सुरुवातीला मी एक्सप्लेन फ्रेंड आहे सेम तेच आहे नंतर इक्वल सेट आता इक्वल सेट काय प्रकार असतो तर इक्वल सेट म्हणजे ज्या सेटमधले दोन्ही सेटमधले इलेमेंट्स सेम आहेत म्हणजे तो लिहिताना आपण कसं लिहितो जर ए ए सेट आहे हा बी सेट आहे हा दुसऱ्या मेथडनं लिहिलेला आहे हा पहिल्या मेथडनं लिहिलेला आहे म्हणजे सेमच आहे नंतर आता सेट ए आणि सेट बी आर इक्वल सेट कधी म्हणायचं तर दोन्ही इथले इलिमेंट सेम आहेत तेव्हा आपण असं असायचं ए इज इक्वल टू बी म्हणजे सेट ए इज इक्वल टू बी इक्वल सेट आहे आणि इक्वल नसेल तर ए इज नॉट इक्वल टू बी सी इज नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू साईन आपल्याला त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं फक्त नंतर हे प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स आहेत नंतर आपल्याला व्हेन डायग्राम बघायचे व्हेन डायग्राम काय असते तर व्हेन डायग्राम काय ब्रिटिश लॉ लॉजिशियन जॉन व्हेन यांनी त्या व्हेन डायग्रामचा शोध लावला म्हणजे काय क्लोज फिगर असते त्या फिगरमध्ये सेटमधले सर्व इलेमेंट लिहितो आता ही फिगर आहे सेट ए आहेत आपला पहिल्या मेथडनं आपण सेट ए लिहिलेला आहे त्याचे इलेमेंट आहेत वन टू थ्री फोर हे इलेमेंट आहेत मग सेट आहे आपण काय करणार एक इलिप्स काढला त्याच्यामध्ये ए लिहिला कॅपिटल ए सेटचं नाव आणि त्याच्यातले इलेमेंट लिहिले तो वेंडाग्राम ह्याला व्हेंडायग्राम म्हणायचा आता बी एक्स दुसऱ्या मेथड लिहिलेलं आहे मायनस टेन लेस दॅन इकोलू एक्स लेस इक्वल टू झिरो एक्स इजन इंटिजर मग व्हेंडाग्राममध्ये इंटीजर लिहिणार मा सेट बी मग सेट बी बी लिहिला झिरो मायनस वन मायनस टू मायनस हे आपण रेक्टँगलमध्ये लिहिलं जे इन्फायनाइट सेट असतात इन्फायनाईट त्याला आपण रेक्टँगलमध्ये लिहितो आणि जे अत अदर सेट असतात त्याची वेंडाग्राम काढायची असेल तर आपण सर्कल किंवा इलिप्समध्ये काढतो नंतर आपल्याला सबसेट बघायचं आहे सबसेट म्हणजे काय असतं तर सबसेट म्हणजे आता इथं दोन सेट दाखवलेले आहेत सेट ए आणि सेट बी हे आपण लिहिलेलं पण आहे आणि त्याच्यामध्ये वेडनायग्राम पण दाखवलेलं आहे जर आता सेट एमधले इलेमेंट तुम्ही बघताय सेट बीमधले इलेमेंट सेट बीमधले सगळे इलेमेंट सेट एमध्ये आहेत पण सेट एमधले इलेमेंट बीमध्ये नाहीत मग त्यामुळे सबसेट आहे बी हा एचा सबसेट आहे म्हणजे आपण काय ना बी सबसेटचं चिन्ह सबसेटचं चिन्ह आपण असं लिहितो बी सबसेट ए आणि हे कसले बी सबसेट ए और बी सबसेट ए त्याचप्रमाणे डायग्राम बी सबसेट ए म्हणजे बीचे सगळे इलेमेंट एमध्ये आहेत पण एचे सगळे एलिमेंट बी मध्ये नाहीत आता ही तुमची ऍक्टिव्हिटी आहे तुम्ही ते करू शकता कोणती ऍक्टिव्हिटी नंतर आपल्याला एन हा नॅचरल नंबरचा सेट आहे आय हा इंटिजअरचा सेट आहे एन सबसेट ऑफ इंटीजर्स बिकॉज ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर्स नंतर आता हे तुम्ही हे करू शकता बघू शकता ते ट्रू आहे फॉल्स आहे काय नंतर आता अजून एक एक्झाम्पल आहे आपलं युनिव्हर्सल सेट युनिव्हर्सल सेट युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू अँड इन वेन डायग्राम इट इज रिप्रेझेंटेड बाय रेक्टँगल युनिव्हर्सल युनिव्हर्सल सेट युनिव्हर्सल म्हणजे ऑल स्टुडंट्स इन अ स्कूल हू प्ले क्रिकेट तो युनिव्हर्सल सेट झाला आणि त्यांचा टीम ऑफ क्रिकेट प्लेयर टीम ऑफ क्रिकेट प्लेयर किती असते जास्त जास्त पंधरा प्लेयर असतात किंवा अकरा प्लेयर असतात तर त्या अकरा प्लेयर पंधरा प्लेयरचा संच असेल तो म्हणजे आपला सबसेट झाला आणि हा मेन संच युनिव्हर्सल सेट म्हणतो आपण युनिव्हर्सल सेट म्हणजे युनिव्हर्सल सेट आपला देश असेल देश हा युनिव्हर्सल सेट परत राज्य असतील वेगवेगळी राज्य तर देशात वेगवेगळी राज्य आहेत त्यामध्ये सबसेट झाले नंतर कम्प्लिमेंट आता कम्प्लिमेंट ऑफ सेट कम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय यू इज अ युनिव्हर्सल सेट इफ बी सबसेट ऑफ यू हे सबसेट चिन्ह आहे देन सेट ऑफ ऑल इलेमेंट्स इन यू विच आर नॉट इन सेट बी इज कॉल्ड ॲज द कम्प्लिमेंट ऑफ बी म्हणजे हा आता तुम्हाला याच्यात समजेल जेव्हा मी हे डायग्राम दाखवतोय आपल्याला हे बी डॅश सबसेट आपण बी डॅश लिहितो किंवा बी ओर सी बी डॅश किंवा बी सी असा आपण डिनोट करतो मग बी डॅश इज डिफाईन्ड एज एक्स एक्स सेट यू एक्स नॉट इले नॉट सबसेट ऑफ नॉट सेट ऑफ बी म्हणजे बीमध्ये बी हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट आहे पण बीचे सगळे इलेमेंट युनिव्हर्सलमध्ये नाही आहेत पण युनिव्हर्सलचे सगळे इलेमेंट बीमध्ये नाहीत म्हणजे बीमध्ये जे इलेमेंट नसतील पण युनिव्हर्समध्ये असतील ते इलेमेंट म्हणजे बी डॅश बीचा सबसेट स्वतः बी आहे हा स हा युनिव्हर्सल सेट आहे इलेमेंट तुम्ही बघितले हा बी सेट आहे त्याचे इलेमेंट बघितले बी डॅश म्हणजे बी कम्प्लिमेंट याला बी डॅश म्हणजे बी कॉम्प्लिमेंट म्हणा बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू सेट ऑफ जे इलेमेंट युनिव्हर्समध्ये आहेत पण याच्यामध्ये नाहीत त्या इलेमेंटचा सेट म्हणजे बी कम्प्लिमेंट मग आता परत बी कम्प्लिमेंटचा कम्प्लिमेंट म्हणजे काय तुम्ही ठरवा बी कम्प्लिमेंटचा कम्प्लिमेंट इज इक्वल टू बी हा इथे दाखवलं आहे बघा मी म्हणजे बी कम्प्लिमेंट म्हणजे काय तर बी कम्प्लिमेंट म्हणजे बीमध्ये नसलेले बी कम्प्लिमेंटचा कम्प्लिमेंट म्हणजे ह्याच्यात इलिमेंट आहेत ह्याच्यात आहेत पण ह्याच्यात नाहीत म्हणजे बी समजलं तुम्हाला हे आहे समजा तुम्हाला ह्या प्रॉपर्टी सेटच्या लक्षात ठेवा लागेल नो इलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कम्प्लिमेंट ए सबसेट यू ए कम्प्लिमेंट सबसेट यू कम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम टी सेट कम्प्लिमेंट ऑफ एम टी सेट इज यू नंतर हे प्रॅक्टिससाठी प्रॉब्लेम्स आहेत नंतर आपल्याला आता ऑपरेशन्स बघायचे आहेत सेटवर आपण कोणते कोणते ऑपरेशन करू शकतो तर त्याच्यामध्ये पहिलं ऑपरेशन येतं इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स आपल्याला इंटरसेक्शन करायचं आहे इंटरसेक्शन झाला हा सेट बी आहे हा सेट आहे त्याचं इंटरसेक्शन ही वेन डायग्राम आहे मग आपण काय करतो सपोज ए अँड बी आर टू सेट असतील द सेट टॉप ऑल कॉमन इलेमेंट टॉप ए अँड बी इज कॉल्ड इंटरसेक्शन इंटरसेक्शन म्हणजे काय तर हे जे कॉमन आहेत दोन्हीमध्ये कॉमन आहेत त्याचा संच म्हणजे आता ए इंटरसेक्शनचं चिन्ह ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एक्स एक्स सेट ए अँड एक्स सेट बी म्हणजे ए इंटरसेक्शन बी हा असा सेट आहे की जे ए मध्ये पण असतील आणि बी मध्ये पण असतील दोन्हीमध्ये कॉमन इलिमेंट नंतर प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट या प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार या प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवा मी तुम्हाला काही दिवसांनी हा प्रॉपर्टीसुद्धा विडियो मध्यम एक्सप्लेन करेन ए सबसेट ऑफ बी इज इक्वल टू बी सबसेट ऑफ ए नंतर इफ ए सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए इफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी देन बी सबसेट ऑफ ए ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए एंड ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ बी ए इंटरसेक्शन ए फाय ए इंटरसेक्शन ए कम्प्लिमेंट इज इक्वल टू फाय ए इंटरसेक्शन ए इज इक्वल टू ए ए इंटरसेक्शन फाय इज इक्वल टू फाय नऊ आता डिस सेट डिस सेट म्हणजे हे या प्रकारचे असे सेट असतात डिस म्हणजे त्यांच्यामध्ये काहीच कनेक्शन नाही म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही इलिमेंट कॉमन नसतील त्या इलेमेंटचा सेट म्हणजे डिस सेट डिजॉइंट से यूनियन ऑफ सेट यूनिन ऑफ सेट यूनियन थोड़क अपन कर यूनियन सेट की ऐडिशन करो लेट ए एंड बी विदू सेट देन ऑल एलिमेंट्स ऑफ सैट ए एंड बी इज कॉल्ड यूनियन ऑफ टू सेट इज रिटन बाय ए यूनियन बी एंड रीड रीड इट एज ए यूनियन बी ए यूनियन बी इज इक्वल टू एक्स ओबीलाइन एक्स से ए और एक सेट बी एचे ए सेटचे इलेमेंट बी सेटचे इलेमेंट ए युनियन बी सेटचे इलेमेंट ते नोट ए ए सेट बी इज इक्वल टू बी सेट ए या एक्झाम्पलसाठी आणि आता या एक्झाम्पलसाठी इथं झिरो दोन वेळा आले पण झिरो इलेमेंट तुम्ही एकदाच लिहिणार इथं युनियनच्या सेटमध्ये जर इलेमेंट डबल आला असेल कॉमन इलेमेंट असेल तो एकदाच येणार फक्त दोनदा लिहायचा नाही नंतर ऑब्झर्व द व्हेन डायग्राम

या प्रॉपर्टीज आहेत युनियन ऑफ सेटच्या युनियन ऑफ सेटमध्ये प्रॉपर्टीज प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज असतात ए युनियन बी इज इक्वल टू बी ए इफ ए सबसेट बी देन ए युनियन बी इज इक्वल टू बी ए सबसेट ए युनियन बी देन बी सबसेट ए युनियन बी ए युनियन ए कम्प्लिमेंट इज इक्वल टू युनिवर्स ए युनियन ए इज इक्वल टू ए ए युनियन फाय इज इक्वल टू ए नंतर नंबर ऑफ इलेमेंट्स इन अ सेट सेटमधले इलेमेंट आपण कसे रिप्रेझेंट करतो आता हा सेट आहे सेट ए त्याचे एलिमेंट एक दोन तीन चार पाच एलिमेंट आहेत मग आपण नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट ए इज डिनोटेड बाय एन स्मॉल एन इन टू ब्रॅकेट ए फॉर एन ब्रॅकेट ए इज इक्वल टू फाईव्ह आता बीचे सेटचे एलिमेंट एन स्मॉल एन इन द ब्रॅकेट बी इज इक्वल टू सिक्स नंबर ऑफ इलेमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट सेटच्या युनियन आणि इंटरसेक्शनमध्ये कसं किती इलेमेंट आहेत ते आपल्याला करायला लागणार मग युनियन एन ए mm. प्लस एन बी इज इक्वल टू फाईव्ह प्लस सिक्स इज इक्वल टू इलेवन इलेवन येणार का नाही तर ए युनियन बी काय येतं ए युनियन बी म्हणजे त्याचे कॉ सगळे इलेमेंट म्हणजे ए आणि बीमधले सगळे इलेमेंट सगळे इलेमेंट लिहिले जर एखादा नंबर डबल आला तर तो लिहायचा नाही म्हणजे सहा डबल आहे तर बारा डबल आहे तो डबल लिहायचा नाही मग लिहिला पण दरफोर नंबर ऑफ इलेमेंट्स ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नाईन टू फाईंड ए इंटरसेक्शन बी मीन्स टू फाइंड कॉमन इलिमेंट्स ऑफ सेट ए एंड बी ए इंटरसेक्शन बी म्हणजे कॉमन संच इंटरसेक्शन म्हणजे कॉमन ए आणि बीमध्ये कॉमन ए बी बीमध्ये कॉमन काय आहे सहा आणि बारा आहे सहा आणि बारा सहा आणि बारा कॉमन आहे मग सहा आणि बारा मग नंबर ऑफ ए इंटरसेक्शन चे एलिमेंट किती दोन नंतर ए इन एन नंबर ऑफ इलिमेंट्स ऑफ सेट ए अँड नंबर ऑफ इलेमेंट्स ऑफ सेट बी Elements in A intersection B are noted counted twice. So, n A plus n B minus n set A intersection B is equal to 6 plus 5 minus 2 is equal to 9, and n A union B is equal to 9. Makala A number of elements in A union B is equal to नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ इलेमेंट्स इन बी मायनस नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी म्हणून मी तुम्हाला हे इक्वेशन वन टू थ्री लिहिले आहेत म्हणजे वन टू इक्वेशनवरून आपण हे इक्वे हे साध्य करू शकतो तुम्हाला हे डायग्राम मी दिलेले आहे ह्याचीच डायग्राम आहे वेंडायग्रामनुसार तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे हे प्रमेय आहे जे तुम्हाला सिद्ध करायचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे बरोबर नंतर ते वर्ड बेस्ड प्रॉब्लेम आहेत मग त्याच्यामध्ये इन क्लास आता एक प्रॉब्लेम आपण सांगू इन क्लास सेवंटी स्टुडंट्स आहेत पंचाळीस स्टुडंट्स फोर्टी फर्सेंट लाईक टू प्ले क्रिकेट फिफ्टी टू स्टुडंट लाईक टू प्ले खो खो ऑल द स्टुडंट लाईक टू प्ले ॲटलीस्ट वन ऑफ टू गेम हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक टू प्ले क्रिकेट और खो खो हाऊ मेनी स्टुडंट लाईक टू प्ले ओनली क्रिकेट सोल्युशन वी विल सॉल्व्ह दिस एक्झाम्पल इन टू वेज फर्स्ट टोटल नंबर ऑफ स्टुडंट सेवंटी लेट ए बी द सेट ऑफ स्टूडेंट्स हू लाइक्स टू प्ले क्रिकेट बी बी द सेट ऑफ हू लाइक्स टू प्ले खो खो हेन्स द नंबर ऑफ स्टूडेंट्स हू लाइक्स टू प्ले क्रिकेट और खो खो इज एन ए यूनियन बी सो एन ए यूनियन बी इज इक्वल टू सेवेंटी सेवेंटी है नर नंबर ऑफ स्टूडेंट्स हु लाइक्स टू प्ले बोथ क्रिकेट एंड खो खोजे कॉमन दोनों पड़ता खेला इंटरसेक्शन एन ए इंटरसेक्शन बी एन ए पंचायस बी बावन्न विो ए एन ए यूनियन बी इज इक्ल टू एन ए प्लस एन बी माइनस एन ए इंटरसेक्शन बी एन ए फोर्टी फाइव प्लस फिफ्टी टू माइनस सेवन इज इक्वल टू ट्वेंटी सेवन नंबर ऑफ स्टूडेंस टू प्ले बोथ द गेम्स आर ट्वेंटी सेवन नंबर ऑफ लाइक्स टू प्ले खो खो आर फोर्टी फाइव नंबर ऑफ स्टूडेंस लाइक्स टू प्ले ओनली क्रिकेट आर एटीन ए इंटरसेक्शन बी इज द सेट ऑफ हू प्ले बोथ गेम्स ट्वेंटी सेवन मेथड टू मेथड टू अपनी वेन डायग्राम मेथड है सेट ए सेट बी सेट ए सेट बी का तो पाठीमागे एग्जाम्पल मेथड वन मे तुम्हारा संगीर एन इज इक् एन इंटू ब्रैकेट ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एक्स एन ए इज इक्वल टू फोर्टी फाइव एन बी इज इक्वल टू फिफ्टी टू वी नो दैट एन इंटर एन ए यूनियन बी इज इक्वल टू सेवंटी एन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू एन इंटरसेक्शन ए प्लस एन इंटरसेक्शन बी मायनस एन ए युनियन बी सत्तावीस स्टुडंट हू लाइक्स टू प्ले क्रिकेट इज अठरा लक्षात मग आता हे तुमच्या प्रॅक्टिससाठी मी प्रॉब्लेम दिलेले आहेत हा तुमचा प्रॉब्लेम सेट आहे बरोबर हे ॲक्टिव्हिटीज आहे तुमच्या आता दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण रियल नंबर्स बघणार आहोत तर तुम्हाला आता हे लेक्चर आवडलं का ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आले ते जर तुम्ही मला कॉमेंट केले तर मी तुम्हाला हे दुसऱ्या लेक्चरमध्ये अकॉमडेट करून घेऊ शकतो तर प्रॉब्लेम तुम्हाला सांगू शकतो जर तुम्हाला ट्यूशन्स प्रायव्हेट ट्युशन्स हवे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी पहिल्या स्टँडर्डपासून ट्वेल्थ स्टँडर्डपर्यंत सर्व स्टँडर्डचे मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे लेक्चर्स घेणार आहे म्हणजे ऑनलाईन ट्यूशन्स घेणार आहे धन्यवाद तुम्हाला जर आवडलं माझं लेक्चर तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा कारण हे मुलांसाठीच मी चॅनल बनवलेलं आहे ते याच भाषेत मी समजावणार आहे तुम्हाला जर इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर इंग्लिशमध्ये पण मी सांगेन मराठीमध्ये पाहिजे असेल तर मराठीमध्ये पण सांगेल हिंदीमध्ये पाहिजे असेल तर हिंदीमध्ये पण सांगेन सर्व लँग्वेजमध्ये मी तुम्हाला हे उपलब्ध करून देईल त्यामुळं तुम्ही फक्त हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा धन्यवाद